फ्रेंड्स वेलकम इन आवर ओन टीचर चैनल। वर्ग आठवा भूगोल पाठ आठवा उद्योग सोडवुया स्वाध्याय। प्रश्न पहिला, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। अ, औद्योगिक विकासावर खालीलपैकी कोणता घटक प्रत्यक्ष परिणाम करत नाही? एक, पाणी। दोन, वीज। तीन, मजूर। चार, हवा। योग्य पर्याय क्रमांक चार, हवा। खालीलपैकी कोणता उद्योग हा लघु उद्योग आहे? एक, यंत्रसामग्री उद्योग। दोन, पुस्तक बांधणी उद्योग। तीन, रेशीम उद्योग। चार, साखर उद्योग। योग्य पर्याय क्रमांक दोन, पुस्तक बांधणी उद्योग। खालीलपैकी कोणत्या शहरात माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र नाही? एक, जुनी दिल्ली। दोन, नवी दिल्ली। तीन, नोएडा। चार, बंगळूर। योग्य पर्याय क्रमांक एक, जुनी दिल्ली। उद्योगांना नफ्यातील 2% रक्कम कशासाठी वापरणे अनिवार्य आहे? एक, आयकर। दोन, उद्योगांचे सामाजिक दायित्व। तीन, वस्तू व सेवा कर। चार, विक्री कर। योग्य पर्याय क्रमांक दोन, उद्योगांचे सामाजिक दायित्व। प्रश्न दुसरा, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा, असत्य विधाने दुरुस्त करा। देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना मारक ठरतात? अयोग्य। देशातील लघु व मध्यम उद्योग अवजड उद्योगांना पूरक ठरतात। देशातील कारखानदारी देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक आहे? योग्य। औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा उद्देश उद्योगधंद्याचे विकेंद्रीकरण करणे हा आहे? योग्य। उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगधंद्यासाठी अनिवार्य आहे? अयोग्य। उद्योगांचे सामाजिक दायित्व हे प्रत्येक उद्योगांसाठी अनिवार्य नाही। प्रश्न तिसरा, खालील प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 ओळीत लिहा। अ, औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारकडून कोणकोणत्या सुविधा उपलब्ध होतात? देशाच्या आर्थिक विकासात उद्योगाचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यामुळे सर्वच देशात औद्योगिक विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात। यासाठी सरकारकडून पुढील सुविधा उपलब्ध होतात। एक, औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून वीज, पाणी, कर यामध्ये विशेष सवलती दिल्या जातात। दोन, औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून दिली जाते। आ, औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर कसा परिणाम होतो हे तुमच्या शब्दात लिहा। औद्योगिक विकासामुळे रोजगाराची पातळी वाढते, लोकांना रोजगार मिळाल्यामुळे दरडोई उत्पन्न वाढते, परिणामी लोकांचे राहणीमान देखील उंचावते। औद्योगिक विकासामुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते, वस्तूंची निर्यात करून देशाला परकीय चलन प्राप्त होते। अशा प्रकारे औद्योगिक विकासाचा राष्ट्रीय विकासावर परिणाम होतो। ई, उद्योगांच्या सामाजिक दायित्वाच्या उपयुक्ततेबाबत तुमचे मत थोडक्यात व्यक्त करा। उद्योजक व्यक्ती अथवा उद्योग समूहाने समाजहित तसेच पर्यावरण संतुलनासाठी केलेली कृती उद्योगांचे सामाजिक दायित्व म्हणून समजली जाते। उद्योजकांनी अथवा उद्योग समूहाने आपल्या नफ्यातील
कमीत कमी काही रक्कम समाज उपयोगी कार्यासाठी खर्च करावी, जसे शैक्षणिक सोयीसुविधा पुरवणे, आरोग्यविषयक सुविधा पुरवणे, गाव अथवा विभागाचा विकास करणे, निराधार व्यक्तींसाठी चालवलेली केंद्रे, पर्यावरणीय विकास केंद्रे इत्यादींना मदत करणे. ई लघु उद्योगाची तीन वैशिष्ट्ये सांगा. लघु उद्योगाची वैशिष्ट्ये: एक, लघु उद्योगात कमी मनुष्यबळ लागते. दोन, भांडवल, जागा, यंत्रसामग्री यांची आवश्यकता कमी प्रमाणात असते. तीन, उत्पादित केलेल्या वस्तूंची बाजारपेठ मर्यादित असते. प्रश्न चौथा, खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. अ, औद्योगिक विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. औद्योगिक विकासावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, जसे कच्चा माल, मनुष्यबळ, प्राकृतिक रचना, पाणी पुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठ, शासकीय धोरणे, राजकीय परिस्थिती. हे औद्योगिक विकासावर परिणाम करतात. या घटकांचे वितरण असमान असल्याने औद्योगिक विकास देखील सारख्या प्रमाणात होत नाही. काही प्रदेश उद्योगांसाठी अनुकूल ठरतात, जसे सुपीक मैदानी प्रदेश. या ठिकाणी शेतीची भरभराट होते. शेतमाल अनेक व्यवसायात कच्चा माल म्हणून उपयोगी होत असल्यामुळे येथे उद्योगांच्या विकासाला चालना मिळते. घनदाट वनप्रदेश, पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश इत्यादी ठिकाणी प्रतिकूल प्राकृतिक रचनेमुळे आणि वाहतुकीच्या सोयीसुविधा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक विकास पुरेशा प्रमाणात होत नाही. आ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे फायदे लिहा. महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारने 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे उद्योगांच्या विकेंद्रीकरणास चालना मिळते. या औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना सरकारकडून जमिनीचे दर, वीज, पाणी, कर यामध्ये सवलती दिल्या जातात. त्यामुळे औद्योगिकीकरणास चालना मिळते. लोकांचे राहणीमान, व्यापार, रोजगार पातळी वाढविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महत्त्वपूर्ण ठरते. ई, माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्व सांगा. माहिती तंत्रज्ञान उद्योगाद्वारे जगातील कोणत्याही व्यक्तीला जगातील कोणत्याही गोष्टीची सहजपणे माहिती उपलब्ध होऊ शकते. माहिती तंत्रज्ञान उद्योगात माहिती शोधणे, माहितीचे विश्लेषण करणे, ती संग्रहित करणे, इतरांना पुरवणे यांचा समावेश होतो. संगणक, इंटरनेट, मोबाईल फोन या साधनांचा माहितीशी संबंधित कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या साधनांद्वारे तुलनेने कमी खर्चात, कमी वेळेत आणि कमी कष्टात आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ शकते. वैयक्तिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगती माहिती तंत्रज्ञानाद्वारे शक्य होते. ई, भारतातील लोकसंख्येचा विचार करता उद्योग निर्मिती हा बेरोजगारीवरील एक चांगला उपाय आहे, स्पष्ट करा. 2011 साली भारताची लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती. भारतातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. भारतातील शेती ही हंगामी स्वरूपाची आहे, त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच भारतात मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती करणे अत्यावश्यक आहे. लघु उद्योग आणि मध्यम उद्योग निर्माण केले असता बेरोजगार व्यक्तींना, स्त्रियांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर
मोठ्या उद्योगांची निर्मिती केली असता नागरीकरणास चालना मिळेल. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोकसंख्येचे होणारे स्थलांतर थांबवणे शक्य होईल. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होईल, परिणामी बेरोजगारी नष्ट होईल. प्रश्न 5, खालील विधानासाठी ओघ तक्ता तयार करा. ओ, आपण जे कपडे वापरतो त्यांचा शेतापासून आपल्यापर्यंत झालेला प्रवास लिहा. शेतमाल, त्यानंतर सूत निर्मिती, त्यानंतर कापड निर्मिती. एखाद्या उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक लिहा. उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक घटक: प्राकृतिक घटक, मृदा, खनिज संपत्ती, पाणी पुरवठा. आर्थिक घटक, शेती व कच्चा माल, वाहतूक, बाजारपेठ, भांडवल. इतर घटक, मनुष्यबळाची संख्या, मनुष्यबळाची गुणवत्ता, वैज्ञानिक प्रगती, तांत्रिक प्रगती. प्रश्न 6, फरक स्पष्ट करा. मध्यम उद्योग आणि अवजड उद्योग. मध्यम उद्योगात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री तुलनेने कमी प्रमाणात लागते. अवजड उद्योगात भांडवल, जागा, मनुष्यबळ, यंत्रसामग्री तुलनेने मोठ्या प्रमाणात लागते. मध्यम उद्योगाची उदाहरणे फळ प्रक्रिया उद्योग, गुऱ्हाळ, कागद तयार करणे. अवजड उद्योगाची उदाहरणे औषधी तयार करणे, साखर निर्मिती, रेल्वे इंजिन तयार करणे, कापड निर्मिती. कृषी पूरक उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान उद्योग. कृषी पूरक उद्योगांचे ग्रामीण भागात स्थानिकीकरण आढळते. माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे नागरी भागात स्थानिकीकरण आढळते. कृषी पूरक उद्योगांचा समावेश पारंपरिक उद्योगात होतो. माहिती तंत्रज्ञान उद्योगांचा समावेश आधुनिक उद्योगात होतो. धन्यवाद. लवकरच भेटूया पुन्हा एका नवीन पाठाच्या स्वाध्यायासह.